सावंतवाडी नगरपालिका महिला बाल कल्याण समिती व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टरनाथ पै सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महिला मेळाव्याचा शुभारंभ मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांच्या हस्ते करण्यात आला. महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आहार कसा असावा याबाबत उपस्थित महिलांना आहारतज्ञ डॉक्टर विनया बाळ यांनी माहिती दिली. तसेच कोणती फळे व भाज्या या आरोग्यासाठी लाभदायक आहेत याबाबत माहिती दिली. सदरचा मेळावा नगरपालिका महिला बाल कल्याण समिती व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगरसेविका भारती मोरे, अनारोजी लोबो आदी उपस्थित होते. पालकामध्ये फक्त दिसतं, सगळ्यांना माहिती आहे पालक आणि मेथीमध्ये असतं कॅल्शियम आणि आयर्न, पण अळूमध्ये आहे, तायकिळ्यामध्ये आहे, आयर्न पण आहे, कॅल्शियम पण आहे. सोप्या सोप्या गोष्टीमध्ये डोळसपणे थोडंसं आजूबाजूला नजर टाका, सगळं मिळणार आहे. त्यामुळे फक्त नाकं मोडायची आहे, कारण आपल्याला त्याची सवय नाही, ते सगळं खायचं नको वाटतं. पालकसुद्धा फार आवडीने लोक खात नाही, पण पालक खाल्ल्यामुळे आयर्न जर वाढत असतं तर काय झालं असतं, कारण एक जुडी पालकमध्ये किती आयर्न तुम्हाला मिळणार. पण निदान तुम्ही सुरुवात करा, त्याच्याऐवजी आपल्याकडे अळू आहे, त्याच्यामध्ये भरपूर आहे, तुम्ही अळू खाऊ शकता. तो का सीझनल असतो त्यामुळे प्रत्येक वेळी मिळतेच असं नाही, पण लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या लिहून देतात तेव्हा त्या सतत 3 महिन्याच्या वर कधीच घ्यायचं नाही. कॅल्शियम हे जेव्हा जास्तीत जास्त घेतलं जातं, कारण आपल्याला नॉर्मली सगळेजण कॅल्शियम घ्यायला बघतात की कॅल्शियम घेतलं की हाडं आपली स्ट्रॉंग होतील. नुसतं कॅल्शियमने हाडं स्ट्रॉंग होणार नाहीत, त्याच्यासाठी तुम्हाला व्यायाम केला पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये जे कॅल्शियम तयार होतं ते तसंच साचत राहतं, आणि नवीन एक आजार उद्भवतो, तो म्हणजे गाऊट, युरिक ॲसिड. हल्ली बऱ्याच प्रमाणात युरिक ॲसिड वाढलेलं दिसतं, इतके मोठे मोठे गोळे पायावर आलेले दिसतात, जॉईंट सुजलेले असतात, प्रत्येक हाताच्या पायाच्या जॉईंटला सूज आलेली दिसते. हा गाऊट काय आहे किंवा युरिक ॲसिड का वाढतो, कॅल्शियम एक्सेस झालं, कुठलाही एक्सेस खाल्लेलं असलेल्या गोष्टी आपली बॉडी आपल्याला न विचारता कुठला तरी एका आजारामध्ये टाकून देते. काही असू दे मग, तुम्ही जे काय खाल, तुमच्या बॉडीला त्याची गरज नसेल तर ते थोडे दिवस वाट बघतं, खूप वर्ष वाट बघतं, 30-35 वर्ष वाट बघतं. पण जर तुम्ही ती खाण्याची पद्धत बदलली नाही किंवा त्या आजारामध्ये रूपांतर होतं, कारण शेवटी एक्सेस झालेल्या सगळ्या गोष्टी ह्या फॅट्समध्ये जातात आणि त्याच्यापासून आजार तयार होतात.